स्वामी राजकीय नहीं चाहना। नमस्कार, अपन पाहता है सिटी न्यूज सिटी चैनल विधानसभा कुरुक्षेत्र 2014 या कार्यक्रम में आपला हार्दिक स्वागत है। अमरावतीकर जनता सध्या फार उत्सुक है, ती विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या मनात काय चालू आहे, राजकीय गणित कशी चालू आहे, पदयात्रातून खरंच किती राजकीय पावलं पुढे जात आहे, या सगळ्या गोष्टीची चर्चा, गप्पा, मनमोकळा संवाद आता तुमच्यासमोर आहे। अमरावती विधानसभा मतदारसंघात डॉक्टर सुनील देशमुख आणि काँग्रेसचे रावसाहेब शेकाप यांच्या सरसर तुल्यबळ लढत आहे असं म्हणतात, परंतु ही लढत आता खूप पुढे सरकून सुनील देशमुख आता खूप पुढच्या आघाडीवर निघाले आहे। त्यांच्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या ज्या नेत्या आहेत त्यांनी मोठी कंबर कसली आहे, पदक खोचलं आहे आणि त्या आता लढायला सिद्ध झाले आहे। सुरेखाताई लुंगारे आपल्या अमरावती भाजपाची जबाबदारी ते महिला आघाडीची घेतात आणि आता ते कामात कशा लागले? सुरेखाताई, तुमचं स्वागत आहे। नमस्कार। कसं पाहताय निवडणुकीकडे तुम्ही? अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर सुनील देशमुख या विकास पुरुषाची निवडणूक झालेली आहे, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर असं वातावरण अमरावती शहरामध्ये आहे। आम्ही जेव्हा महिला या कामासाठी घराच्या बाहेर पडतो, विशेष करून माझ्यासोबत रोज, म्हणजे जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून, अगदी सुरुवातीपासून, डॉक्टर सुनील देशमुखांची सुविद्य पत्नी डॉक्टर सोनालीताई देशमुख माझ्यासोबत असतात आणि जवळपास 50 जणींचा आमचा ताफा असतो आणि हा ताफा प्रत्येक एरियामधून, मग तो रहाडगाव असो, गाडगेनगर असो, नवसारी असो, चिलम छावणी असो, बिच्छू टेकडू असो, हैदरपुरा असो, जमील कॉलनी असो, अशा विविध भागातून प्रत्येक ठिकाणी आमच्या महिला हाऊस टू हाऊस जात आहे आणि प्रत्येक महिलांशी संवाद साधत आहे। डॉक्टर सोनालीताई सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या मिस्टरांनी, डॉक्टर साहेबांनी कसं काम केलेलं आहे आणि अमरावती शहराचा कसा विकास झालेला, गेल्या 5 वर्षांमध्ये अमरावती शहराचा विकास कसा खुंटलेला आहे आणि जर आपल्याला अमरावती शहराचा हा विकास आपल्याला साधायचा असेल आणि सगळ्यांच्या हाताला काम, महिलांच्या हाताला काम जर मिळवून द्यायचं असेल, तर आपल्याला केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर सुनील देशमुखांची निवड झालेली आहे, त्यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा। दादा, आम्हाला अतिशय आनंद होतो जेव्हा आम्ही महिलांमध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तर घराघरातून हा एकच आवाज आहे की आमच्या मनामध्ये खरंच ज्याला तिकीट देण्याची इच्छुक, म्हणजे आम्हाला सुद्धा जी इच्छा होती ती इच्छा डॉक्टर सुनील देशमुखांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलेली आहे, असं प्रत्येक महिलांमध्ये हा भाव आहे। जेव्हा आम्ही एका मीटिंगमध्ये गेलो तेव्हा एक ज्येष्ठ अभियंता अक्षरशः रडले, ढसाढसा रडले, की त्यांना असं वाटलं की जेव्हा 5 वर्षापूर्वी डॉक्टर सुनील देशमुखांना तिकीट दिली नाही काँग्रेसनी, आणि तेव्हा आम्हाला अतिशय वाईट वाटलं, मात्र आज हे आनंदाश्रू आहे, तेव्हा दुःखाश्रू होते आणि आज हे आनंदाश्रू आहेत, असं अनेक भावना वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला मिळतात। अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जे होतं ते झालेलं आहे असं दिसतंय। एकूण हे झालं तुमचं पक्षाच्या धोरणात बोलणं, पण कुठेतरी थोडीशी लकेर नाराजीची होती भाजपच्या कार्यकर्त्यांची, ती आता आहे काय आणि ती होती काय? नाही, मला असं वाटत नाही, कारण सगळेच कार्यकर्ते आता जोमाने कामाला भिडलेले आहे, कारण प्रत्येकाला विकास पाहिजे। केवळ म्हणजे व्यक्ती म्हणून, जो व्यक्ती काम करणार आहे, ज्याची ख्यातीच विकास पुरुष म्हणून आहे, ज्या व्यक्तीने अमरावती शहराचं सौंदर्यीकरण, स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती हा नारा घेऊन जो व्यक्ती म्हणजे काँग्रेसच्या मैदानात उतरला होता आणि आज भारतीय जनता पार्टी, जेव्हा काँग्रेसने त्यांना तिकीट दिली नाही आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट देऊन एक चांगला उमेदवार या शहराला दिला, त्यामुळे प्रत्येकच एरियात, इव्हन आम्ही काल जेव्हा हैदरपुरामध्ये गेलो, म्हणजे मुस्लिम भागामध्ये, ते सुद्धा लोक इतके आनंद सगळ्या महिला की डॉक्टर साहेबांनी आम्हाला संडास बांधून दिले, आम्हाला घरं बांधून दिले, आमचे रस्ते चांगले केले, आमच्या तिच्या नाल्या चांगल्या केल्या, एक चांगला माणूस जो हमारे मदत के लिए हम जब बुलाएंगे तब दौड क्या चले आता, अशी त्यांची जी भावना होती, त्या सुद्धा इतक्या खुश आहेत, त्यामुळे मला असं वाटत नाही की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही नाराजीने, सगळेजण एक दिलाने, एक संघाने केवळ सुनील भाऊंना निवडून आणण्याचा प्रयत्न करीत आहे आणि निश्चित, मला असं वाटतं की निश्चित ही जीत आमची आहे, विजय सुनिश्चित आहे। दादा, आपने कहा की कार्यकर्ताओं में नाराजगी नहीं है, लेकिन नेताओं की हम बात कर रहे हैं, नेताओं में नाराजगी के सुर है। डॉक्टर अविनाश चौधरी ने वो खुलेआम जाहिर की है, कई नेता दबी जबान से आपके बोल रहे हैं, क्या इसका इफेक्ट चुनाव पर पड़ेगा, क्या इसका कहीं न कहीं आपके वोट बैंक पर असर पड़ेगा? मुझे बिल्कुल नहीं लगता, क्योंकि जब हम हाउस टू हाउस जा रहे हैं और जो सभाएं हम सभाएं में जा रहे हैं, तो वो सभा में भी इतना अच्छा प्रतिसाद मिल रहा, पदयात्रा है, सभा है, कॉर्नर मीटिंग्स है, तो मेरे को ऐसा कहीं कुछ दिखाई नहीं दे रहा कि ऐसा कुछ इफेक्ट होगा करके। आपने कहा कि विकास पुरुष है
डॉक्टर सुनील देशमुख विकास पुरुष है, पर डॉक्टर शेखावत जी ने भी अपने विधायकी के दौरान कई ऐसे कार्य किए जिन्हें उन्हें भी विकास का एक दरिया बहाया उन्होंने, आप उसे कैसे देखते हैं? मॉडर्न रेलवे स्टेशन की अगर हम बात करें, मॉडर्न रेलवे स्टेशन है, कई चीजें हैं आपके रास्ते बंडेरा रोड तक जो उन्होंने बनवाया है, तो कहीं ना कहीं आपको वो विकास नहीं दिख रहा या फिर यह विकास दिख रहा है, इसमें कैसे आप एक कैसे तालमेल कैसे लगाते हैं? बहुत अच्छा क्वेश्चन पूछा आपने। इसमें ये बात है कि जैसे भी शेखावत जी को जब उम्मीदवारी मिली तब लोगों की बहुत सारी अपेक्षाएं थी, एक राष्ट्रपति पुत्र उसको जब टिकट दे गई तो उनके यानी बहुत सारी अपेक्षाएं थी कि अमरावती शहर का, अमरावती जिले का बहुत अच्छे से विकास हो पाएगा, लेकिन उन्होंने जो जो स्कीम्स योजनाएं लाई केवल फ्लेक्स के ऊपर कि 10,000 कोटी इसके लिए, 20,000 कोटी उसके लिए, लेकिन इम्प्लीमेंटेशन कहीं दिखाई नहीं दे रहा, इससे लोगों में नाराजगी है। हम जब जहां जहां जाते एरिया में तब तब हमको दिखता कि वो दिखाते हमको लोग, लेडीज लोग भी दिखाते, ये देखो फ्लेक्स लगवा रहा साहब का, यहाँ हमारा रास्ता देखो, यहाँ हमारी नाली देखो, ये हमारा देखो, यानी ऐसी जो प्रतिक्रिया आती है तो विकास हमको कहीं नहीं दिख रहा, कहीं तो भी थम गया है विकास 5 सालों में, कहीं तो भी थम गया, ऐसी लोगों की प्रतिक्रिया, हम तो नहीं बोलते लेकिन लोगों में जन सामान्य में जो पब्लिक में जो ये है प्रतिक्रिया है वो हम यहाँ बोलते। काँग्रेस उमेदवार आणि यापूर्वी आपल्या 5 वर्षांनी प्रतिनिधित्व केलं ते रावसाहेब शेखावतांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे, या नाराजीचा सूर घराघरात गेल्यानंतर महिला व्यक्त करतात, सुरगातही त्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत की जे घराघरात जाऊन लोकांच्या नेमक्या अडचणी समस्या आणि लोकांचं मत जाणून घेतात, लोकांच्या घरात गेल्यावर नेमका काय अनुभव येतो, महिलांना भेटतात तेव्हा काय नेमका प्रचार करतात, मुळात महिला राजकारणापासून दूर असतात काय, की त्यांच्यामध्ये राजकीय अभिरुची असते, आवड असते, चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। सुरेखा ते तुम्हाला सांगतील कदाचित की संवाद होतो कसा महिलांमध्ये राजकारणाचा, एका छोट्याशा ब्रेक नंतर।